डियर स्टुडंट्स नमस्ते इन दिस व्हिडिओ वी विल सी आवर नेक्स्ट प्रॅक्टिकल दॅट इज प्रॅक्टिकल नंबर थ्री राईट ए सिम्पल पायथन प्रोग्रॅम यूजिंग ऑपरेटर्स ॲरेथमॅटिक ऑपरेटर्स लॉजिकल ऑपरेटर अँड बीट वाईज ऑपरेटर फ्रॉम प्रोग्रॅमिंग विथ पायथन सिलेबस या अगोदर आपण दोन व्हिडिओ पाहिलेले आहेत प्रॅक्टिकल वन आणि प्रॅक्टिकल टूची रिलेटेड तर इथे तुम्ही या प्रॅक्टिकलमध्ये ऑपरेटरचा स्टडी करू शकता ऑपरेटर म्हणजे काय की ऑपरेशन ते परफॉर्म करतात जे की आपण सी सी प्लस प्लस जावामध्ये पाहिलेले आहेत तर पायथनमध्ये एक्सपोनंट ऑपरेटर एक्स्ट्रा आहे एक्सपोनंट मीन्स रेस टू आपण म्हणतो ना टू रेस टू थ्री सो आन्सर इज एट देन फ्लुअर डिव्हिजन मीन्स वॉट सेवन्टीन डिवाइड बाय फाईव्ह म्हणजे थ्री पॉईंट समथिंग याचा आन्सर येईल बट क्वशन्टमध्ये जो डिव्हिजनचा आन्सर आहे तर ते तो फक्त इंटीजर व्हॅल्यू देईल विदाउट फ्रॅक्शनल ओके लॉजिकल ऑपरेटर आहेत लॉजिकल अँड ऑर लॉजिकल नॉट बिटवाइज ऑपरेटर दिलेले आहेत तर बिट बाय बिट ऑपरेशन परफॉर्म होतात जसे की इथे दिलेलं आहे की टेनचा बायनरी नंबर घेतलेला आहे फोरचा बायनरी नंबर आणि त्याच्यावर बिटवाइज वाईज ऑपरेशन केलेले आहेत तुम्हाला ट्रुथ टेबल माहीत असेल तर तुम्हाला हे समजेल ओके तर आपण प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स स्टार्ट करूया सो so, this is practical number 3 practical related questions mention the use of floor division exponent modulus operator in the python so here i will open my command prompt okay cmd कमांड प्रोम ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पायथनचा इंटरप्रिटर स्टार्ट करायचा आहे ओके हियर आय विल ओपन माय कमांड प्रोममट अँड हिअर यू हॅव टू स्टार्ट युअर पायथन इंटरप्रेटर हाउ टू स्टार्ट जस्ट टाईप पायथन हियर अँड प्रेस एंटर सो आफ्टर सम टाइम पायथन इंटरप्रिटर विल बी स्टार्टेड ओके तर इथे पायथन इंटरप्रिटर स्टार्ट झाला आहे सो फर्स्ट क्वेश्चन इज मेन्शन द यूज ऑफ फ्लुअर डिव्हिजन एक्सपोनंट अँड मॉड्युलस ऑपरेटर तर आपण बघूया त्याचे आन्सर्स फर्स्ट क्वेश्चनचे तर फ्लुअर डिव्हिजन बघा सिक्स्टीन डिवाइड बाय सिक्स्टीन फ्लुअर डिव्हिजन टू तर आन्सर आलेला आहे एट देन फिफ्टीन फ्लुअर डिव्हिजन टू तर इथे सेवन पॉईंट समथिंग आन्सर येणार आहे बट फ्लुअर डिव्हिजन काय करतो की त्याचा फक्त इंटीजर पार्ट घेतो म्हणजे फ्रॅक्शनल पार्ट घेत नाही क्वशंटमधला सो सेवन इज आन्सर सो फ्लुअर डिव्हिजन फर्स्ट इज फ्लुअर डिव्हिजन फ्लुअर डिव्हिजन रिटर्न्स ए क्वशंट इन विच द डिजिट्स आफ्टर द डेसिमल आर रिजेक्टेड इन द फायनल आन्सर हिअर सिक्स्टीन फ्लुअर डिव्हिजन टू एट अँड फिफ्टीन फ्लुअर डिव्हिजन सेवन दे नेक्स्ट ऑपरे ऑपरेटर इज एक्सपोनंट दिस ऑपरेटर परफॉर्म्स द एक्सपोनेन्शियल कॅल्क्युलेशन सी हिअर 2 raised to 3 answer is 8 right 2 raised to 3 3 raised to 3 answer is 27 and next operator is modulus operator it returns remainder after dividing the left operand with the right operand means what here i perform 9 mod that is percent sign 2 नाइनला टू ने डिवाइड के रिमाइंडर वन रहो सो वन इज प्रिंटेड देन ट्वेंटी फाइव मॉड फाइव सो आंसर इज झीरो रिमाइंडर इज झीरो राइट देन नेक्स्ट डिस्क्राइब टर्नेरी ऑपरेटर इन पाइथन सेकेंड क्वेश्चन डिस्क्राइब टर्नेरी ऑपरेटर इन पाइथन सो दी टर्नेरी ऑपरेटर इज ऑल्सो नोन ॲज कंडिशनल ऑपरेटर जावामध्ये जो कंडिशनल ऑपरेटर आहे त्यालाच टर्नेरी ऑपरेटर असं म्हटलं जातं तर पायथनमध्ये सुद्धा तो आहे जावा सी सी प्लस प्लसमध्ये सुद्धा तो आहे दॅट इव्हॅल्युएट समथिंग बेस्ड ऑन द कंडिशन बिंग ट्रू ऑर फॉल्स तर इथे फक्त त्याचा सिंटॅक्स जरा वेगळा आहे ट्रू पार्ट आपल्याला अगोदर लिहायचा आहे सिंटॅक्समध्ये त्यानंतर इफ त्यानंतर तुमची कंडिशन एल्स आणि त्यानंतर फॉल्स पार्ट लिहायचा आहे सो so, हा सिंटॅक्स मी फॉलो केलेला आहे ए ची व्हॅल्यू मी टू असाईन केलेली आहे आणि मी इथे चेक करतो आहे इफ व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू इक्वल टू टू जर एची व्हॅल्यू टू असेल तर ट्रू मधला टू मेसेज प्रिंट होईल अदरवाईज नॉट टू प्रिंट होईल इथे ए एची व्हॅल्यू टू आहे सो मेसेज प्रिंट झालाय बघा टू म्हणजे हा जो ट्रू पार्ट आहे तो प्रिंट झालेला आहे हियर व्हॅल्यू ऑफ ए इज चेंज ए इज नाव थ्री सो कंडिशन गेट्स फॉल्स सो फॉल्स पार्ट विल बी एक्झिक्युटेड तर हे प्रिंट स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंटमध्ये एक्झिक्यूट होईल नॉट टू आपण पाहूया सपोज ए इज इक्वल टू टू अँड हिअर आय विल कॉपी दिस कोड इट इज व्हेरी सिम्पल ओके कॉपी अँड राइट क्लिक हिअर सो इट विल कॉपी सो बघा टू प्रिंट झाले कारण ए ची व्हॅल्यू टू आहे इथे आपण केली आहे आणि आपण काय सांगितलं की जर ची व्हॅल्यू टू असेल तर हा ट्रू पार्ट एक्झिक्यूट होईल फॉल्स असेल ही कंडिशन तर हा फॉल्स पार्ट आता सध्या ट्रू आहे सो टू प्रिंट झालेला आहे राईट ची व्हॅल्यू चेंज केली मी ए इज इक्वल टू थ्री आणि आता प्रिंट करूया सो आता नॉट टू प्रिंट झालेला आहे ओके सो दिस इज द यूज ऑफ कंडिशनल ऑपरेटर ऑर टर्नेरी ऑपरेटर इन पायथन देन नेक्स्ट डिस्क्राइब अबाउट डिफरंट लॉजिकल ऑपरेटर्स इन पायथन विथ अप्रोप्राइट एक्झाम्पल सो आपल्याला वर इथे एक्झाम्पल दिलेले तुम्ही वन बाय वन करू शकता लॉजिकल ऑपरेटर्स राईट क्वेश्चन काय आहे परत एकदा बघूया लॉजिकल ऑपरेटर ओके लॉजिकल ऑपरेटर्स तर लॉजिकल अँड लॉजिकल ऑर आणि लॉजिकल नॉट तर हा टेबल इथे दिलेला आहे बघा तुम्हाला त्याचंच आन्सर द्यायचं आहे इथे सुद्धा दिलेले बघा एट इज ग्रेटर देन नाईन फॉल्स तर कंडिशन फॉल्स येणार आहे अँडमध्ये दोन्ही कंडिशन ट्रू असतील तर ट्रू येतो नाईन इज ग्रेटर दॅन एट ट्रू दुसरी कंडिशन टू इज लेस दॅन नाईन यस ट्रू दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या आन्सर बघा ट्रू आलेला आहे टू इज इक्वल टू इक्वल टू टू यस ट्रू नाईन इज लेस दॅन ट्वेंटी ट्रू दोन्ही कंडिशन ट्रू आहेत ऑरमध्ये ट्रू येते आहे ऑरमध्ये एक एक जरी कंडिशन ट्रू आली तरी तो ट्रू असतो आणि दोन्ही कंडिशन फॉल्स असतील तर तो फॉल्स थ्री इज नॉट इक्वल टू थ्री इट इज फॉल्स राईट अँड नाईन इज लेस ग्रेटर दॅन ट्वेंटी अगेन फॉल्स सो फॉल्स इज प्रिंटेड लॉजिकल नॉट एट इज ग्रेटर दॅन टू ॲक्च्युली हे ट्रू आहे आणि त्या ट्रूला तो नॉट करणार आहे म्हणजे त्याचा फॉल्स आन्सर येणार आहे तो सो फॉल्स टू इज ग्रेटर दॅन टेन ॲक्च्युली इट इज फॉल्स बट नॉटमुळे काय झालं त्याची व्हॅल्यू अपोजिट झाली ट्रू झालेली आहे सो ट्रू इज प्रिंटेड राईट ओके तर हे त्याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया डिस्क्राईब अबाउट डिफरंट ॲरिथमेटिक ऑपरेटर इन पायथन विथ अप्रोप्राइट एक्झाम्पल तर याचं सुद्धा आन्सर मॅन्युअलमध्येच दिलेलं आहे बघा ॲरिथमॅटिक ऑपरेटर तर इथे ऑपरेशन्स दिलेले आहेत तर प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन एक्सपोनंट मॉड्युलर फ्लोअर डिव्हिजन यातले तीन आपण आत्ताच पाहिले तुम्ही हे रन करून बघा तर इथे ऑपरेटर लिहा त्याचं मिनिंग लिहा आणि एक्झाम्पल आणि आउटपुट लिहा ओके सो धिस इज द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन देन नेक्स्ट क्वेश्चन इज डिस्क्राईब अबाउट डिफरंट बिटवाईज ऑपरेटर इन पायथन विथ अप्रोप्रायट एक्झाम्पल तर बिटवाईज ऑपरेटर इथे आपण बघू शकतो एक्झाम्पलसुद्धा दिलेले आहे एची व्हॅल्यू टेन दिलेली आहे आणि बीची व्हॅल्यू फोर दिलेली आहे त्याचं बायनरी रिप्रेझेंटेशन केलं आहे आणि त्याच्यावर बिटवाईज अँड ऑर बिटवाईज नॉट बिटवाईज एक्स ऑर राईट शिफ्ट लेफ्ट शिफ्ट परफॉर्म केलेलं आहे जर तुम्ही हे करून पाहिलं तर तुम्हाला हे आउटपुट मिळेल सो धिस इज द आन्सर बिटवाईज ऑपरेटर ओके सो धिस इज व्हेरी सिम्पल प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स आर कम्प्लिटेड नाव गो फॉर नेक्स्ट

आणि त्यामध्ये मी माझा कोड कॉपी पेस्ट केलेला आहे बघा प्रिंटमध्ये मी काय टाकलं आहे यू एस डॉलर टू इंडियन रुपीज वन डॉलर इज इक्वल टू सेवन्टी फोर पॉईंट सेवन्टी नाईन आणि मग मी युजरकडून इनपुट घेतलेलं आहे इनपुट फंक्शनने आपण पाहिलेलं आहे इनपुट फंक्शनने युजरकडून इनपुट घेतो आपण तर मेसेज टाईप केला आहे एंटर यू एस डॉलर अमाऊंट या इनपुटमुळे काय होणार आहे हा मेसेज प्रिंट होईल आणि त्या ती व्हॅल्यू जी आहे इंटिजरमध्ये कन्वर्ट होईल आणि यू व्हेरिएबलमध्ये स्टोर्ड होईल ओके देन आय इज इक्वल टू यू टू सेवेंटी फोर पॉईंट सेवेंटी नाईन म्हणजे यूची जी व्हॅल्यू आहे त्याला मी मल्टिप्लाय केलं आहे की इंडियन रुपीजची व्हॅल्यू आहे एक डॉलरची सेवन्टी फोर पॉईंट सेवन्टी नाईन मल्टिप्लाय केलं आहे आणि आयमध्ये ती व्हॅल्यू स्टोअर केली आणि इंडियन रुपीजची व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे आयची व्हॅल्यू इथे प्रिंट होणार आहे इंडियन रुपीज मेसेज कॉमा okay? आय ओके तर हा प्रोग्राम मी सेव्ह केला आहे हा कुठे सेव्ह केलेला आहे तर पायथन प्रॅक्टिकल्स तर इथे आपण कसा पाथ सेट करतो सी एम डी टाईप करायचं आहे आणि पाथ तिथे सेट होणार आहे तर हा पाथ ओपन झालेला आहे तर आपण हा प्रोग्राम रन करून बघूया सर सिम्पली पी आर डॉट पी वाय फाईल नेम टाका पी आर डॉट पी वाय अँड देन यू एस बघा पहिला मेसेज प्रिंट झाला एंटर डॉलर अमाऊंट सपोज डॉलर अमाऊंट इज टू सो इंडियन रुपीज इज वन फोर नाईन पॉइंट फिफ्टी एट सो धिस इज द प्रोग्रॅम अँड दिस इज द आउटपुट यू हॅव टू राईट डाउन ओके धिस वन इज द आउटपुट दे नेक्स्ट क्वेश्चन राईट ए प्रोग्रॅम टू कन्वर्ट बीट्स टू मेगा बाईट्स गिगा बाइट्स अँड टेराबाईट्स तर बीट्सची व्हॅल्यू युजरकडून घ्यायची आहे आणि त्याला मेगा बाईट्स गिगा बाईट्स कन्वर्ट करायचं आहे तर एट बीट म्हणजे वन बाईट आहे बघा मी इथे फॉर्म्युले लावलेले आहेत ओके मी हा प्रोग्राम तुम्हाला एक्सप्लेन सांग तु करून सांगतो सेकंड प्रोग्राम पाहतोय आपण आता ओके कन्व्हर्जन ऑफ बीट्स टू एम बी जी बी अँड टी बी युजरकडून इनपुट घेतलेला आहे तर इनपुट फंक्शनचा यूज केला इनपुट मेथड म्हणा इथे ओके चुकून माझ्याकडून फंक्शन म्हणून जाते मेथड म्हणा इनपुट मेथड एंटर नंबर ऑफ बिट्स मग यूजर बिट्स एंटर करेल ते व्हॅल्यू बिट्स या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झालेली आहे मग एट बिट्स म्हणजे वन बाईट मग बाईटमध्ये नंबर ऑफ बाईट्स स्टोअर होतील वन थाउजंड ट्वेंटी फोर बाईट्स म्हणजे वन किलो बाईट सो के बी इज इक्वल टू बाईट डिवाइड बाय वन थाउजंड ट्वेंटी फोर वन मेगा बाईट इज इक्वल टू वन थाउजंड ट्वेंटी फोर किलो बाईट सो एम बी इज इक्वल टू के बी डिवाइड बाय वन झिरो टू फोर अगेन वन थाउजंड ट्वेंटी फोर मेगा बाईट इज इक्वल टू वन जी बी सो एम बी टू जी बी कन्वर्ट करना डिविजन के लिए एंड अगेन वन थाउजेंड ट्वेंटी फोर जी बी मीन्स वन टेरा बाइट सो जी बी डिवाइड बाय वन थाउजेंड ट्वेंटी फोर यू विल गेट टी बी मग यह वैल्यूज मैं प्रिंट के लिए जी एम बी जी बी टी बी ओके सेव दिस प्रोग्राम ओके जस्ट सी एल एस ने क्लि करूया स्क्रीन एंड देन अगेन पी आर डॉट पी ओके okay, so, एंटर नंबर ऑफ बीट्स सो मी इत बीट्स एंटर करते सपोज थ्री uh, थाउज तो बगा मेगा बाइट्स गिगा बाइट्स आ टेरा बाइट्स आके सो धीस इज दी आंसर ओके देन नेक्स्ट क्वेश्चन राइट ए प्रोग्राम टू फाइंड स्क्वेर रूट ऑफ नंबर तर स्क्वेअर रूट ऑफ नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तर तो प्रोग्राम बघूया स्क्वेअर रूट ऑफ तर मी इथे एक पायथनचा मॉड्यूल इम्पोर्ट केलेला आहे स्क्वेअर रूट काढण्यासाठी मॅथ नावाचं मॉड्यूल ज्याच्यामध्ये एस क्यू आर टी नावाचं मेथड ऑलरेडी अवेलेबल आहे मग मे मला ते यूज करायचं असेल तर मॅथ नावाचं मॉड्यूल मला इम्पोर्ट करावं लागेल मग त्यानंतर मी इनपुट मेथडचा यूज केलेला आहे एंटर युअर नंबर आणि तो नंबर इंटीजरमध्ये कन्वर्ट करून एनमध्ये स्टोअर केलेला आहे आणि त्या नंबरचा स्क्वेअर रूट काढलेला आहे आणि तो एस क्यूमध्ये स्टोअर केला आहे आणि ती व्हॅल्यू प्रिंट केली आहे एस क्यू तर स्क्वेअर रूट फंक्शनला कॉल कसं करायचं आहे मेथडला मॅथ मॉड्यूल मॉड्यूल नेम अँड देन युअर मेथड नेम एस क्यू आर टी आणि त्याला पॅरामीटर पास केला आहे जी व्हॅल्यू आपण एनमध्ये घेतली आहे ती ओके चेक करूया सी एल एस फॉर क्लिअर स्क्रीन and then pr.py so here first save your program and then run so enter your number so here i will enter 16 so square root of 16 is 4 right square root of 16 is 4 so this is the answer then next question write a program to find area of rectangle rectangle's formula kaya hai लेंथ इन्टू ब्रिड तर बरोबर एरिया म्हणजे आपल्याला ते व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतील सो लेंथ आणि ब्रिडची व्हॅल्यू मी युजरकडून घेतलेली आहे बाय युझिंग इनपुट मेथड बघा हा प्रोग्रॅम एंटर लेंथ एंटर ब्रिड स्टोर्ड इन टू एल अँड बी अँड देन परफॉर्म एरिया इज इक्वल टू एल इन टू बी आणि एरिया प्रिंट केलेला आहे सो सेव्ह दिस अँड रन इट सो सी एल एस फॉर क्लिअर स्क्रीन पी आर डॉट पी वाय एटर लेथ सपोज टेन ब्रेड तेज फोर सो फोर्टी इज एरिया ऑफ रेक्टँगल सो धिस इज दे प्रि प्रोग्रॅम अँड दिस वन इज दे आउटपुट देन नेक्स्ट क्वेश्चन राईट ए प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इथे तुम्हाला फॉर्म्युले माहीत असणं गरजेचं आहे तर स्क्वेअरचा एरिया आणि पेरीमीटर आपण काढूया सो हियर आय विल राईट हियर

तो काढण्यासाठी आपल्याला पाय नावाचा एक व्हेरिएबल घ्यावा लागेल त्याच्यामध्ये थ्री पॉईंट फोर्टीन व्हॅल्यू स्टोअर करावी लागेल त्यानंतर सिलेंडर आहे तर त्याची रेडियस आणि हाईट मला घ्यावी लागेल युजरकडून सो बाय युझिंग इनपुट मेथड आय ॲक्सेप्ट रेडियस व्हॅल्यू अँड हाईट व्हॅल्यू स्टोर्ड इन टू आर अँड एच रिस्पेक्टिवली हियर आय कॅल्क्युलेट व्हॉल्यूम इन साईड व्ही सो वॉट इज द फॉर्म्युला पाय इन टू आर स्क्वेअर सो आर इन टू आर सो हियर ब्रॅकेट इज यूज सो फर्स्ट ब्रॅकेट इज इवॅल्युएटेड ब्रॅकेट सॉल्व्ह होणाऱ्या अगोदर आर इन टू आर परफॉर्म होईल आणि नंतर तो पी आयशी मल्टिप्लाय होईल आणि जे काय व्हॅल्यू होईल ती व्हीमध्ये स्टोर होईल सो हियर आय प्रिंट द व्हॅल्यू ऑफ व्ही दॅट इज वॉल्यूम ऑफ सिलेंडर अँड एरिया ऑफ सिलेंडर इज टू इंटू पाय इंटू आर इंटू एच ओके प्लस टू इंटू पाय इंटू आर स्क्वेअर ओके दॅट दिस इज द एरिया ओके एरिया ऑफ सिलेंडर इज ए So h value print wheel so save this and run it. So cls. So pr dot py. Enter radius suppose four. Enter height suppose five. So cylinder volume cylinder fifty point twenty four and cylinder area is two to six point zero eight. So program and output. Then next is. राईट ए प्रोग्राम टू स्वॅप द व्हॅल्यू ऑफ टू व्हेरिएबल्स तर दोन व्हॅल्यूज तुमच्याकडे दिलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला स्वॅप करून दाखवायच्या आहेत ओके सो हिअर आय परफॉर्म इट सो दोन व्हॅल्यू घेतलेल्या आहेत एन वन आणि एन टूमध्ये बाय युझिंग इनपुट मेथड फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर युजरकडून घेतला आणि एन वन आणि एन टूमध्ये स्टोअर केला आहे एक थर्ड व्हेरिएबल घेतला पहिल्यांदा एन वनची व्हॅल्यू टेम्पमध्ये कॉपी केली एन टूची व्हॅल्यू एन वनमध्ये कॉपी केली म्हणजे ही एक्सचेंज झाली आणि टेम्पमध्ये एन वनची व्हॅल्यू ती एन टूला दिली म्हणजे दोन्ही व्हॅल्यू एक्सचेंज झाले आणि त्यानंतर परत फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर प्रिंट केलेला आफ्टर स्वॅपिंग राईट सो सी एल एस हियर क्लिअर स्क्रीन पी आर डॉट पी वाय सो एंटर फर्स्ट नंबर दॅट इज टेन अँड एंटर सेकंड नंबर दॅट इज फिफ्टीन सो फर्स्ट नंबर टेन बट हियर प्रिंटेड फर्स्ट नंबर फिफ्टीन अँड सेकंड नंबर टेन सो दिस इज the logic of swapping okay so program and output the next one is here i think practical is over we will see practical number 4 from python programming in next video thank you